दिवशीप्रमाणे या वर्षी पण होळी आलेली आहे, पण होळीचं काय महत्त्व आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांच्या होळीप्रमाणे अगदी जड जळून खाक करावी अशी कल्पना मानली जाते। त्यामुळे आपले मन निर्मळ हवे अशी अपेक्षा असते। तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी वसन उत्सवाचा प्रारंभ होतो। यात वाळलेली पाणी आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच उद्देश असतो। पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात। दुसऱ्या दिवशी होळीच्या अगदी गव्हाचे आंब्याचे भाजण्याची प्रथा आहे। या दिवसात गव्हाचे पीक तयार होते आणि त्यामागील कारण असू शकते नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याची प्रथा असते। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन सण साजरा केला जातो, याला आपण धुलवड देखील असे म्हणतात। एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे, सर्वांना एकत्र येणे, तसेच बंधू भावाने एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिलं जातं। या दिवशी लोक आपसातील भेदभाव भांडण गरिबी श्रीमती विसरून एकत्र येतात। तसेच होळीच्या मानसिक दृष्ट्या देखील महत्त्व आहे। लोकांच्या मनात बरेच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात, ते समाजात भीतीने या शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाही। होळीच्या दुसऱ्या दिवशी हे सगळे बाहेर काढण्याची संधी असते। होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे।